कोरोना विषाणूजन्य आजारांचे संकट दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. या आवाहनाला चंद्रपूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. एरवी प्रचंड वाहतुकीने भरलेले चंद्रपूरचे रस्ते आज सकाळपासूनच निर्मनुष्य होते. पोलिसांनी कुठलीही बळजबरी केली नाही तर चंद्रपूरकरांनीही कर्फ्यू पाळल्याने विषाणूजन्य आजाराच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी चंद्रपूरकर मानसिकरित्या तयार झाल्याचे दिसून येत आले. चंद्रपूरच्या रस्त्यांवर केवळ अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना दिसत होते. पोलीस, फायर ब्रिगेड, डॉक्टर्स, नर्सेस याशिवाय चंद्रपूरच्या रस्त्यांवर कोणीही दिसून आले नाही. रविवारचा दिवस असताना एरवी गजबजलेल्या बाजारपेठा देखील बंद होत्या. चंद्रपूरच्या बसस्थानकावर देखील शुकशुकाट दिसून आला. चंद्रपूर शहरातून तेलंगणा व आंध्र प्रदेश जाणारा राष्ट्रीय महामार्ग देखील बंद होता. या रस्त्यांवर केवळ रुग्णवाहिका व पोलिसांची वाहने नजरेस पडत होत्या. चंद्रपूरकरांनी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला थाळी वाजवून जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला. आजचा जनता कर्फ्यू उद्या सकाळी 5 वाजेपर्यंत पुढे वाढवण्यात आलेला आहे. याची देखील नागरिकांनी कृपया नोंद घ्यायची आहे. आणि आज ज्या पद्धतीने यशस्वी पालन आपण केलेलं आहे त्याच पद्धतीने उद्या सकाळी 5 वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचं आपण पालन करायचं आहे. उद्या सकाळी 5 नंतर कलम 144 प्रमाणे इतर सर्व नियम लागू राहतील. यामध्ये 5 पेक्षा अधिक नागरिकांनी कुठल्याही ठिकाणी एकत्र येऊन जमाव करायचा नाही आहे. त्याच पद्धतीने इतर सर्व गोष्टींवर देखील बंदी घालण्यात आलेली आहे. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुविधा चालू ठेवण्यात येतील. यामध्ये कोणत्या गोष्टी चालू राहतील, कोणत्या गोष्टी बंद राहतील याची सर्व माहिती वर्तमानपत्रांच्या माध्यमातून विस्तृतपणे आम्ही देत आहोत. आपण 65 नागरिकांना ठेवलेलं आहे. यामध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. याशिवाय आपण गेल्या 2 दिवसांपासून मुंबई आणि पुणे इथून आलेल्या सर्व नागरिकांचं देखील स्क्रीनिंग करत आहोत. तसेच जे नागरिक बाय ट्रॅव्हल्स किंवा बसेसनी येत आहेत त्यांची सर्व लिस्ट आपण नियंत्रण कक्षाकडे दिलेली आहे आणि त्यांचा देखील आपण त्या कॉन्टॅक्ट किंवा संपर्क त्याच्या माध्यमातून करत आहोत. अनेक नागरिकांचे आपण हातांवर क्वारंटाईनचे शिक्के देखील मारलेले आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांनी परदेशातून किंवा इतर जिल्ह्यांमधून देखील मागच्या 15 दिवसांमध्ये प्रवास केलेला आहे त्यांनी जिल्ह्यात आल्यानंतर पुढचे 15 दिवस स्वतःला खोलीमध्ये विलगीकरण करायचं आहे. यामध्ये त्यांनी स्वतःच्या कुटुंबीय किंवा इतर ओळखीच्या व्यक्तींच्या देखील संपर्कात येऊ नये ही काळजी त्यांनी कटाक्षाने स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी घ्यावी. आज जनता कर्फ्यू सकाळी 7 वाजेपासून रात्र 9 वाजेपर्यंत आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही पोलिसांची 7 वाजेपासून आम्ही बंदोबस्त ठेवलेला आहे. सर्व रोडवर पेट्रोलिंग आहे आणि फिक्स्ड पॉईंट पण आहे आणि सकाळपासून मी पण पेट्रोलिंग करत आहे. कुठे लोक मला अडून आलं नाही आहे. रेल्वे स्टेशन, बस स्टँड सगळीकडे माझ्या रिकामी दिसून आलं आणि 99.9% सांगू शकतं की जे लोक आहे व्हॉलंटरली त्यांना स्वतःहून कर्फ्यू पाळलेला आहे. जे 0.1% आहे ते 0.2% जे लोक काय लोक उत्सुक आहे म्हटलं कर्फ्यू कसे असते म्हणून बघण्यासाठी बाहेर येत आहेत. तशा लोकांना आम्ही सांगितलं व ते लोक पण म्हणजे घरी जाऊन थांबू नये आणि सर्व लोकांनी खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य करत आहेत आणि खूप सक्सेसफुल होईल अशी आमची अपेक्षा आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. आज आम्ही दिवसभर घरी राहून माननीय मोदीजींच्या आवाहनाला समर्थन दिलं आहे. आता 5 वाजता आम्ही टाळ्या थाल्या वाजून मोदीजीला समर्थन देऊन कोरोनाला पळून लावण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने आज सर्वत्र देशभरात जनता कर्फ्यू लागलेला आहे. यात देशासह चंद्रपूरकरांनीही आपली सहमती दर्शवली आहे व सर्व लोक आपल्या घरी बाहेर न पडता या कर्फ्यूला प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे. आपण पाहता
चंद्रपूरचे जे रस्ते आहेत ते रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. जे प्रवासाचे प्रमुख साधन आहे ऑटो हा सर्वत्र बंद आहे. बसस्टॉपवरही अत्यंत शुकशुकाट आहे. कुठेही प्रवासी दिसत नाही. लोक कुठेही रस्त्यावर येत नाही आहे. आणि देशामध्ये जो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी हा जो एक प्रयत्न चालवला आहे यांना लोकांनी जे प्रतिसाद दिला आहे ते या निमित्ताने दिसून येत आहे. आतिश फुलेसह पवन झबाडे, सर्च टी व्ही, चंद्रपूर.